जायकवाडी धरणासाठी येत्या डिसेंबर महिन्यात 10 TMC पाणी सोडण्याची घोषणा जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी केली आहे. जायकवाडी धरणात सध्या 33% पाणी आहे, त्यात रब्बी पिकांसाठी शेतकऱ्यांना 2 आवर्तन देण्याची गरज आहे. त्यामुळे धरणात 10 TMC पाणी सोडण्याची गरज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. नक्की कोणत्या धरणातून किती पाणी सोडावं लागणार ह्याचा तपशील घेण्याचं काम सध्या सुरू आहे. त्यानंतरच डिसेंबर महिन्यात हे पाणी सोडण्यात येणार असल्याचंही तटकरे यांनी सांगितलं. या दोन पाण्यांच्यासाठी लागणारं पाणी हे लक्षामध्ये घेता जवळपास आपल्याला 10 TMC पाणी भरून सोडावं लागणार आहे. यावर्षी रब्बीला पाणी डिसेंबर महिन्यामध्ये, आता तर आम्ही शेतकऱ्यांना सांगणार की आम्ही सोडणार आहोत, त्यामुळे डिसेंबरला पहिली पाणी येईल, दुसरी फेब्रुवारीमध्ये येईल. झी 24 तास एक पाऊल पुढे.